अरे जन्माची शुद्ध हरपलायस का भान नाही काय करतोस ते लाज नाही वाटत आ समजत नाही माफ करा बाळा आओ प्लीज तुम्ही असे हात नका जोडू प्लीज आओ त्यांना वाटलं की मी कोणी गीता आहे म्हणून त्यांनी आणि स्पर्श कळतो ना मला चुकीचं काहीच नाही केलं त्यांचा गैरसमज झालाय आओ रक्त येत आहे मावशी तुम्ही प्लीज आणता का हळद प्लीज दादा दादा प्लीज काय झालंय बरं आओ बरं वाटत मुलगा आहे आमचा आणि गीता बायको याची देवानं जन्माची गाठ घालून दिली पण ह्याचं कर्मानं जाऊ दे बाळा तुझा हात ठीक आहे ना नाही नाही काका लागलं नाही ना बर आहे ठीक आहे गायत्री नाहीये घरात नाही मावशी आज माझं गायत्री मॅम कडे काम नाहीये आज माझं काम तुमच्याकडे आमच्याकडे हो मी ना एका हॉटेलमध्ये इंटर्नशिप करते तिकडे मला तुम्ही बनवलेले तहान लाडू भूक लाडू विकायला ठेवायचे अगं ते साधे लाडू आहेत म्हणजे आपण घरातल्या घरात बनवतो ना हॉटेलमध्ये वगैरे कुठे देव जाणे कुणाला आवडतील नाही आवडतील अहो मावशी का नाही आवडणार त्या दिवशी मी एकच लाडू खाणार होते पण मी तीन लाडू खाल्लेत बघितलं ना इतके छान लागतात ते आणि खरं सांगू का त्यात चव ना तुमच्या हाताची तुम्ही प्लीज मला शिकवा ना ते पुन्हा हे असले भिकाडे लाडू ह्या घरात बनता कामा नये लाडू घरात शिकायचे हो मावशी तुम्ही फक्त ना एकदा दाखवा मला लाडू कसे बनवायचे मी सगळं लिहून घेते शिल्या नाही म्हणणं माझ्या जीवावर आले मावशी मला ना अजिबात त्रास द्यायचा नाहीये तुम्हाला तुमची हरकत नसेल ना तरच शिकवा का असेल हरकत खूप आशाने आली आहे का ठीक आहे मावशी ह्या लाडूचं सगळं श्रेय मी तुम्हालाच देईन अगं कसलं श्रेय माझ्या हातचे लाडू तुला आवडत आहेत हेच माझ्यासाठी पुरेस आहे चल शिकव देख